नमस्कार मित्रों, आजच्या या सेशनमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मायसेल्फ डॉक्टर एस एस बेल्लाळे फ्रॉम दयानंद सायन्स कॉलेज लातूर. टुडे वी शॅल डिस्कस द डिफरन्शिएशन दॅट इज डेरिवेटिव ऑफ न्यू टाईप्स ऑफ फंक्शन्स. न्यू टॉपिक अँड दॅट टॉपिक इज डेरिवेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स. जे कालचे लेक्चर होते, वी हॅव डिस्कस्ड हाऊ टू सॉल्व द डेरिवेटिव ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. देर आर डिफरंट फॉर्म्युलेज विच वी हॅव यूज्ड इन दॅट सेट. अगेन वी हॅव स्टडीड हाऊ टू फाइंड आउट द डेरिवेटिव ऑफ दॅट इज अ लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मीन्स हाऊ टू फाइंड आउट द डेरिवेटिव ऑफ कॉम्प्लिकेटेड फंक्शन. दॅट इज फंक्शन्स आर इन मल्टिप्लिकेशन्स, डिव्हिजन्स, ऑर इन दॅट सेकंड केस द फंक्शन हॅविंग व्हेरिएबल बेस विथ व्हेरिएबल इंडेक्स. ऐसे अगर प्रॉब्लेम्स आते तो उसको हम डिफरेंशिएट कैसे करते हैं, जिसका बेस व्हेरिएबल है, इंडेक्स व्हेरिएबल है, तो ऐसे प्रॉब्लम हम लॉगरिथम अप्लाई करके डिफरेंशिएट करते हैं. सो इस मेथड को हम लॉगरिथमिक डिफरेंशिएशन बोलते हैं. और लॉगरिथमिक डिफरेंशिएशन में बहुत अलग अलग तरीके से बहुत प्रॉब्लम्स हमने डिस्कस किए हैं. अभी यहाँ पे हमें नया टाइप का फंक्शन देखना है और इसका डेरिवेटिव कैसा निकालते हैं. हाउ टू फाइंड आउट द डेरिवेटिव ऑफ सच अ फंक्शंस वी हैव डिस्कस हियर. दैट इज डेरिवेटिव ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शन चे डेरिवेटिव कसे काढायचे हे पाहायचे आहे. त्या अगोदर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय. मग आता नवीन इम्प्लिसिट फंक्शन अभ्यास करणार असं तर आतापर्यंत जे फंक्शन आपण अभ्यास केले त्याला काय म्हणायचं, त्या फंक्शनला आपण काय संबोधायचं, या कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि या कन्सेप्ट माहीत होण्यासाठी अगोदर आपण फंक्शन इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय हे चेक करू आणि मग त्याच्या डेरिव्हेटिवच्या स्टेप्स काय ते पाहू. तर या लेक्चरमध्ये आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, ॲक्च्युली वी हॅव टू डिस्कस अबाउट एक्सप्लिसिट फंक्शन्स ऑल्सो. नेक्स्ट स्टेप्स फॉर फाइंडिंग द डेरिवेटिव ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स. हमें इम्प्लिसिट फंक्शन के डेरिवेटिव फाइंड आउट करने के लिए कौन से स्टेप्स यूज करना है ये भी देखना है. और इसके बाद में हमें इस आधार पे प्रॉब्लम्स भी सॉल्व करना है. हमने जो इनवर्स फंक्शन था, जो इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के बहुत सारे प्रॉब्लम सॉल्व करके दिए हैं, उसके बाद में हमने जो लॉगरिथमिक फंक्शन के प्रॉब्लम्स थे वो बहुत बड़े बड़े प्रॉब्लम्स हमने सॉल्व किए. जो लार्ज आंसर वाले प्रॉब्लम्स हैं उसको हमने अच्छी तरह से सॉल्व कर दिया है. अभी हमें इम्प्लिसिट फंक्शन के प्रॉब्लम सॉल्व करना है. तो बच्चे अभी ऑनलाइन आ रहे, विजय देवकर, गमेर, शंतनु शिंदे, श्रेया पाटिल, अनिता पाटिल, तो खाली आप ऑनलाइन ना रहते हुए ऑनलाइन में हमारे कम्युनिकेशन रहना, हर एक क्वेश्चन का आंसर देना, तो आपको समझ आ रहा है नहीं आ रहा है ये पता चलता है. तो मैं जब भी क्वेश्चन करूँगा तुम उसका आंसर देते जाओ. चलो अभी हम डिस्कस करते हैं इम्प्लिसिट फंक्शन. तो यहाँ पे इम्प्लिसिट फंक्शन के बारे में ये देखो, इफ फंक्शन द डिपेंडेंट वेरिएबल वाई कैन बी एक्सप्लिसिटली मीन्स सेपरेटली रिटन इन द फॉर्म ऑफ डिपेंडेंट वेरिएबल दैट इज इन टर्म्स ऑफ एक्स मस्ट नॉट इन्वॉल्व वाई इन एनी मैनर देन सच टाइप्स ऑफ फंक्शंस आर कॉल्ड एज एक्सप्लिसिट फंक्शंस. अब तक जो जो हमने डेरिवेटिव का अभ्यास किया है, डेरिवेटिव का स्टडी कर दिया है, उसमें टोटल एक्सप्लिसिट फंक्शन थे. एक्सप्लिसिट फंक्शन में क्या बोलते हैं, देखो एक्सप्लिसिट फंक्शन में वाई कंप्लीटली सेपरेट होता है इन टर्म्स ऑफ एक्स, एक्स स्क्वायर प्लस एक्स, एक्स एक्स स्क्वायर प्लस एक्स प्लस सेवन सपोज.
इस टाइप में जो भी फंक्शन है वो पूरी तरह से सेपरेट रहता है, y खाली अकेला y ही लेफ्ट रहता है और y इज टोटली एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ x, राइट साइड को खाली x के ही टर्म होते हैं, एक्स वाई मिक्स नहीं होता, अगर मिक्स दिए तो भी हम सेपरेट कर सकते हैं, तो ऐसे फंक्शन को हम एक्सप्लिसिट फंक्शन कहते हैं। एक्सप्लिसिट फंक्शन की डेफिनेशन समझ में आई क्या? अशा फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो की ज्यामध्ये वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल असतो, तो लेफ्टला असतो, लेफ्टला घेतला जातो आणि राईटला टोटली एक्सच्या टर्म असतात, एक्स स्क्वेअर प्लस टॅन एक्स प्लस लॉग एक्स, दॅट इज वाय इज डिपेंडंट व्हेरिएबल अँड दीज आर द इंडिपेंडंट व्हेरिएबल विच आर इन सेपरेट फॉर्म। डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल जेव्हा सेपरेट असतो, सेपरेट करता येतो, त्या फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो। आणि आत्तापर्यंत जेवढे काही प्रॉब्लेम्स पाहिलेत आपण ते असंच होते, वाय इक्वल्स टू कन्सिडर करायचं आपण वाय आणि राईट साईडला टर्म घ्यायच्या आणि त्याप्रमाणे त्याचा आपण आन्सर काढायचा। हे आत्तापर्यंतचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत ते सर्वच्या सर्व एक्सप्लिसिट फंक्शनचे प्रॉब्लेम होते। आता इम्प्लिसिट याचं उदाहरण पाहे, एक्सप्लिसिट फंक्शन वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वन कसं ओळखायचं? एक्सप्लिसिट फंक्शन डाव्या बाजूला वाय हा आणि उजव्या बाजूला सर्व एक्सच्या टर्म असं असलं की त्याला एक्सप्लिसिट फंक्शन म्हणायचं। वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात। वाय हा डिपेंडंट का म्हणतात? वाय हा एक्सवर अवलंबून असतो म्हणून वायला डिपेंडंट अवलंबून असलेला, आणि एक्स कुणावर अवलंबून नसतो, एक्सला स्वतःच्या किमती असतात, एक्सच्या किमती टाकल्या तरच वायची निघते, मग वाय कशावर अवलंबून आहे? एक्सवर, म्हणून वायला डिपेंडंट म्हणतात, वायला डिपेंडंट म्हणतात। आणि एक्सला काय म्हटलं जातं? इंडिपेंडंट म्हटलं जातं। वाय इज इक्वल्स टू साईन एक्स प्लस कॉस एक्स असं वाय सेपरेट, साईन आणि एक्सच्या टर्म सेपरेट असतील तर त्या फंक्शनला कसला फंक्शन म्हणायचं? एक्सप्लिसिट फंक्शन म्हणायचं। आता त्यानंतर पुढं आपण हे पाहू, इफ इम्प्लिसिट फंक्शन कशाला म्हणायचं? इफ द डिपेंडंट व्हेरिएबल वाय अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स, इफ द डिपेंडंट व्हेरिएबल वाय अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स आर इव्हॅल्युएटेड ऑर कोहिलेटेड मीन्स कंबाइंड कॉन्व्हुलेटेड इन कॉन्व्हुलेटेड का मीनिंग कंबाइंड इन एन इक्वेशन दॅट कॅन नॉट रिटन एक्सप्लिसिटली मीन्स सेपरेटली सच अ फंक्शन्स आर कॉल्ड एज अ इम्प्लिसिट फंक्शन। आता ज्या ठिकाणी एक्स आणि वाय कंबाईंड फॉर्ममध्ये असतात, ज्या ठिकाणी एक्स आणि वाय हा कंबाईंड फॉर्ममध्ये असतात तेव्हा त्या फंक्शनला आपण इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतो। आता उदाहरणात पा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू टॅन एक्स वाय, याच्यामध्ये मिक्स आहे, एक्स पण आहे वाय पण आहे, डाव्या बाजूला उजव्या बाजूला सुद्धा एक्स पण आहे वाय पण आहे, असं एक्स आणि वाय सेपरेट नाहीत असे जर टर्म आले की त्याला म्हणायचं एक इम्प्लिसिट फंक्शन। आणि हे सेपरेट पण करता येत नाहीत, असे सेपरेट न करता आले की त्याला इम्प्लिसिट फंक्शन। मग आता एक्स आणि वायच्या टर्म जर अशा मिक्स आल्या तर त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करायचे हा प्रॉब्लेम आता निर्माण झाला। त्या मेथडचा इथं आपण अभ्यास करणार आहोत। कोणत्या मेथडचा? इम्प्लिसिट फंक्शनचा अभ्यास करणार आहोत। तर या ठिकाणी मी जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत ते बरेचसे ऑनलाईन विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना योगेश आहे, शंतनू आहे, श्रेया आहे, देवकर आहे, विजय आहे, तर सर्वांना मी या ठिकाणी सूचना देणार आहे की तुम्ही हा जो आपण उपक्रम राबवतो कोविड-19 मध्ये असेल किंवा वर्षभरासाठी असेल, तर ह्याचा सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे, म्हणून तुम्ही ही जी ऑनलाईन लाईव्ह लेक्चरच्या लिंक्स असतात ते तुमच्या कॉलेजमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्याकडं पाठवून द्यायच्या आणि सर्वांना ऑनलाईन यायला उत्प्रवृत्त करायचं।
त्यांना उत्साही करायचं किंवा त्यांचे कुठलीही नुकसानी घरी बसून नाही व्हायला पाहिजे या अपेक्षेने आम्ही इथं काम करतो. तर तुम्ही हे जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लिंक आपल्या कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पाठवून सर्वांना ऑनलाईन येण्यासाठी उत्साहित करा. ऑनलाईन आणा आणि त्यांचासुद्धा फायदा होऊ द्या, जेणेकरून बरेचसे विद्यार्थी काय करतात, आपण मला स्वतःला लिंक माहीत झाली की ती लिंक दुसऱ्याला पाठवत नाही, जाऊ द्या त्याला कशाला कळू द्यायचे, त्याला नाही राहू द्या, त्याला नाही माहिती मिळू द्या, असं काही जण अपेक्षा व्यक्त करतात, पण तसं ठीक नाही आहे. सर्वांनाच फायदा झाला पाहिजे. म्हणून जेवढे काही विद्यार्थी आहेत, ते अनिता पाटील असेल तर जेवढे काही विद्यार्थी असेल, योगेश असेल, सर्वांना सूचना आहे माझी की तुमच्या कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे ही लिंक गेली पाहिजे आणि त्यांना ऑनलाईन लेक्चर्स पाहण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. एखाद्या दिवशी जर एखादा विद्यार्थी ॲब्सेंट असेल काही अडचणीमुळं, तर त्या विद्यार्थ्यांनी त्यानंतर त्या यूट्यूबची लिंक घेऊन नंतर तो अभ्यास पूर्ण केला पाहिजे. कारण आपल्या मॅथमॅटिक्समध्ये लिंक असतो, आम्ही जेव्हा सिलेबस घेत असतो तेव्हा सुरुवातीपासून कंटिन्युअस लिंकनं एक्सरसाइज कंटिन्युअस घेत असतो, त्यामुळं एखादा गॅप पडला तर तो राहून जाण्याची शक्यता असते. म्हणून नंतर तुम्ही तो व्हिडिओ लिंक पाहून तुम्ही ते कम्प्लीट करून घेत जावा. परंतु सर्वांना मी स्ट्रिक्टली आता एकदम इथं सूचना करणार आहे, आम्ही तुमच्यासाठी इथं एवढं म्हणजे मेहनत घेतो, तुम्ही ही लिंक सर्वांना पाठवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी ऑनलाईन आले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे. कुणाचाच या ठिकाणी या COVID-19 सुट्ट्यामुळे नुकसानी नाही झाले पाहिजे. असे प्रॉब्लेम्स तुम्ही कालचे प्रॉब्लेम्स पाहिला असेल, कसे प्रॉब्लेम होते, तसे प्रॉब्लेम्स तुम्हाला कुठंच कॉलेजमध्ये सुद्धा नाही सोडून देत, अर्धा अर्धा तास लागतात, असे प्रॉब्लेम आम्ही इथं घेतो, त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा करून दिला पाहिजे. या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण ते पाठवा होईल. ओके, तर आता इम्प्लिसिट फंक्शन आणि एक्सप्लिसिट फंक्शनच्या बाबतीमध्ये ही माहिती झाली. तर आता आपल्याला आतापर्यंत जेवढे काय आपण प्रॉब्लेम्स पाहिले ते एक्सप्लिसिट फंक्शनचे होते, म्हणजे वाय आणि एक्स सेपरेट होता, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, डाव्या बाजूला वाय असत होता, उजव्या बाजूला टोटल एक्सच होतं. नाऊ टुडे वी शॅल डिस्कस द प्रॉब्लेम ऑन इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन मीन्स इन दॅट फंक्शन द डिपेंडंट व्हेरिएबल वाय, इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स, बोथ आर इन मिक्सिंग फॉर्म, वी कांट सेपरेट धिस, आय इज लाईक धिस, सीअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स वाय, दीज आर द मिक्सिंग व्हेरिएबल्स. एक्स पण मिक्स आहे डाव्या बाजूला उजव्या बाजूला, वाय पण मिक्स आहे, त्यांना सेपरेट करता येत नाही. बरेचसे आहेत एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू झिरो, हे मिक्सिंग आहेत. पुन्हा हे एक्स स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो, याच्यामध्ये सर्व मिक्सिंग आहेत. मग असे जेव्हा मिक्सिंग असतात एक्स वायच्या फंक्शन्स, त्या सर्व फंक्शन्सला इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचे. त्या सर्वच एक्स आणि वाय मिक्सिंग आहेत की ज्यांना आपण सेपरेट करू शकत नाही, अशा फंक्शनला काय कोणते फंक्शन म्हणायचे, इम्प्लिसिट फंक्शन. आता त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी काही स्टेप्स आहेत, त्या मी स्टेप्स लिहून देतो, ते पण तुम्ही लिहून घ्या. आणि जे विद्यार्थी, मी परत एकदा सांगतो, जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत ते विद्यार्थी सोबत सोबत नोटबुक घेऊन बसायचे आणि सोबत प्रॉब्लेम लिहूनच घ्यायचे. नाही समजला तर नंतर व्हिडिओ तुम्ही रिव्ह्यू घेऊन व्हिडिओ चेक करून तुम्ही त्याच्यातले आन्सर पाहू शकता. पण सर्वांना महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना महत्त्वाचं हे आहे की तुम्ही नोटबुक घेऊन बसत चला आणि चेक करत चला, हा या ठिकाणी मला सांगण्याचा उद्देश आहे. तर आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष देत चला, प्रॉब्लेम सॉल्व करा. जोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी काही समजणार नाही, त्याचे बारकावे लक्षात येणार नाहीत. आता ॲक्च्युली अभ्यास कसं करायचा याच्यावर मी तुम्हाला निवांत थोडं बोलणार आहे एका दिवशी, परंतु सध्या नाही आहे, सेकंड पेपर चालू आहे, प्रॉब्लेम्स जास्त सोडवायचे असतात. ठीक आहे, नाऊ शिअर हाऊ टू सॉल्व द डेरिवेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. देर आर फोर स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स फ्रॉम एल एच एस टू आर एच एस. इसका मीनिंग ये है कि कुछ फंक्शंस लेफ्ट साइड को रहते हैं, कुछ फंक्शंस राइट साइड को रहते हैं, तो पहले क्या करने का, लेफ्ट से लेकर राइट तक y का डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x लेते जाने का, कंटिन्यूअस लेने का, टेकिंग
or differentiate, taking a derivative from right to, from left hand side to right hand side. And we have to take derivative of y with respect to x, y ka derivative with respect to x, left se lekar right tak lene ka, ye pahli step. Second step, remove bracket, if exist. Agar multiplication mein kuch brackets aate hai derivative ke term ke, to brackets remove karna. Third step, collect the terms of dy by dx on LHS and other on RHS. Next step क्या है देख लीजिए, जो dy by dx का जितना भी terms है वो LHS को लेने का, और dy by dx without जो terms है other than dy by dx we have to collect on right side. Derivative चा सर्वचा सर्व term left ला गया, बाकी चा right ला. आणि मग चौथ्या step मध्ये evaluate dy by dx. अशा चार स्टेप मध्ये कोणत्याही प्रॉब्लेमचा आंसर तुम्ही काढू शकता. पहिली स्टेप सुरुवातीला इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे सर्व एक्स आणि वायच्या टर्म्स मिक्स असतात, म्हणून काय करायचं, डेरिव्हेटिव्हच्या अंडर लेफ्टला घ्या, डेरिव्हेटिव्ह नसलेला टर्म राईटला घ्या, ही पहिली अट. या पद्धतीनं सॉल्व करत असताना परत एकदा मी सांगतो तुम्हाला, काय सांगतो पहा, की ज्या टर्म्स त्या ऑनलाईन व्हिडिओ चालू आहे का बघा बरोबर, ज्या टर्म्स त्या परत एकदा चार स्टेप तुम्हाला मी सांगतो. पहिली स्टेप काय, डेरिव्हेटिव्हच्या टर्म सर्वच्या सर्व इम्प्लिसिट फंक्शनमध्ये करत असताना लेफ्ट टू राईट वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या, पहिली स्टेप. दुसरं, जिथं जर ब्रॅकेट कुठं आला असेल तर तो ब्रॅकेट रिमूव्ह करा. तिसरी स्टेप, कलेक्ट टर्म्स ऑफ डीवाय बाय डी एक्स, डीवाय बाय डी एक्सच्या सर्वच्या सर्व टर्म लेफ्टला कलेक्ट करा, बाकीच्या राईटला कलेक्ट करा, आणि अशा पद्धतीनं डीवाय बाय डी एक्सची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करा. या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतात. चला मग आता आपल्याला या फंक्शनचे, सर्वच्या सर्व फंक्शनचे, परत जसं आपण इन्व्हर्स फंक्शनमध्ये खूप टाईपचे प्रॉब्लेम्स पाहिलेत, खूप प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत, इथंसुद्धा या ठिकाणी आपण खूप व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स घेणार आहोत, बरेचसे प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. तर ठीक, नेक्स्ट नाव प्रॉब्लेम्स ऑन बेस्ड ऑन दिस. एक एक प्रॉब्लेम घेऊ. फर्स्ट प्रॉब्लेम, रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल्स टू रूट ए. आता हे इम्प्लिसिट फंक्शन आहे, कारण एक्स आणि वाय मिक्स आहेत, मिक्स आले की त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचं. मग याला लेट वाय कन्सिडर करायचं नाही. आत्तापर्यंतचे प्रॉब्लेम हे एक्सप्लिसिट होते, एक्सप्लिसिट म्हणजे सेपरेट, फक्त एक्सच असत होते, आपण वाय कन्सिडर करून डी वाय बाय डी एक्स काढत होतो. आता इथं तसं नाही. आता इथं कसं आहे, एक्स आणि वाय मिक्स आहेत, त्यामुळं या चार स्टेपनं सॉल्व करायची. तर वाय वगैरे कन्सिडर करायचं नाही, प्रॉब्लेममध्येच अगोदर वाय असतो. हां, नाऊ सॉल्व धिस. हिअर रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल्स टू रूट ए. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डावीकडनं उजवीकडं डेरिव्हेटिव्ह घ्या. नाऊ यू हू कॅन टेल मी व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, टेल मी व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स अँड व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट वाय. कोण सांगेल पाहतो मी रूट एक्सचा आणि रूट वायचा डेरिव्हेटिव्ह. अगोदर जेव्हा आपण आता डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा या चार स्टेपनं जायचे आपल्याला. डावीकडनं उजवीकडं डेरिव्हेटिव्ह घ्या, ब्रॅकेट आले असतील तर काढून टाका, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म लेफ्टला कलेक्ट करा आणि डी वाय बाय डी एक्स व्हॅल्यू काढा. या चार स्टेप, चार फॉर्ममध्ये कसलेही आन्सर येतात. ठीक आहे, आपण आता याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स प्लस आय इट इज. आता रूट वायचा डेरिव्हेटिव्ह घ्या, 1/2 रूट वाय. रूट वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय,
म्हणून रूटचा डेरिवेटिव 1 बाय 2 रूट वाय. जसं रूट एक्सचा 1 बाय 2 रूट एक्स, तसं रूट वायचा 1 बाय 2 रूट वाय इन टू पुन्हा वायचा घ्यावा लागतो. वायचा काय असतो? डी वाय बाय डी एक्स. आता तुम्हाला वाटेल मग इथं एक्सचा का घेतला नाही, इथं रूट एक्सचा 1 बाय 2 रूट एक्स घेतला, पुन्हा एक्सचा डेरिवेटिव का घेतला नाही? तर तिथं घेतलेला असतो. एक्सचा डेरिवेटिव काय असतो? इन टू 1 असतो. पण 1 प्रोडक्टमध्ये काही फरक पडत नाही म्हणून आपण लिहित नाही. पण इथं वायचा डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स येतो, तो वेगळा येतो, म्हणून इथं लिहिणं गरजेचं आहे. आणि राईट साईडला रूट ए ही टर्म पहा, चेक करा, ही कम्प्लिटली कॉन्स्टंट टर्म आहे, याचा डेरिवेटिव 0. देअरफोर 1 बाय 2 रूट एक्स प्लस 1 बाय 2 रूट वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 0. आता मी काय सांगितलं डेरिवेटिवच्या नेक्स्ट स्टेप काय सांगते पहा. ओके, इथं ब्रॅकेट आलं तर रिमूव्ह करा, ब्रॅकेट आला नाही, पुन्हा डी वाय बाय डी एक्सच्या टर्म लेफ्टला, बाकीच्या राईटला. मग आता ही डी वाय बाय डी एक्स नसलेली टर्म आहे, याला राईटला घ्या. 1/2 रूट वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू मायनस 1/2 रूट एक्स. मग डी वाय बाय डी एक्स इव्हॅल्युएट करा, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये असलेला राईट साईडला घ्या. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू मायनस 1/2 रूट एक्स इन टू 2 रूट वाय अपॉन 1, याचा रेषप्रकल घेतला, 2 कॅन्सल, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू हे 2 कॅन्सल, मायनस रूट वाय डिवाइड बाय रूट एक्स. हे झालं आन्सर, हे या प्रॉब्लेमचं काय झालं आन्सर. ओके, हां ठीक आहे, आलं आहे, बऱ्याच जणाच्या प्रॉब्लेमचं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, कसं कसं घेतलं परत एकदा हा स्टेप सांगतो. हे फंक्शन आहे जिट इज, डावीकडनं उजवीकडं डेरिवेटिव घ्या, रूट एक्सचा 1 बाय 2 रूट एक्स, रूट वायचा 1 बाय 2 रूट वाय डी वाय बाय डी एक्स, पुन्हा ब्रॅकेट आलं तर काढून टाका, ब्रॅकेट नाही आलं मग हे आहे जिट इज. पुन्हा जे डेरिवेटिव्ह असलेल्या टर्म डाव्या बाजूला ठेवा, ही डेरिवेटिव्ह असलेली टर्म टोटल डाव्या बाजूला ठेवली, डेरिवेटिव्ह नसलेली टर्म उजव्या बाजूला, म्हणून 1 बाय 2 रूट एक्स प्लसचा मायनस झाला. त्यानंतर परत आता ह्याला शिफ्ट करा डी वाय बाय डी एक्स काढण्यासाठी, 1 बाय 2 रूट वायला 2 रूट वाय अपॉन 1 रेषप्रकल केला, म्हणून हे आन्सर आलं. चला ठीक आहे, ओके, अभि आम दुसरा प्रॉब्लेम देखते. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 4xcube वाय इज इक्वल्स टू 0. नाऊ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द डेरिवेटिव्ह ऑफ धिस इम्प्लिसिट फंक्शन. नाऊ हाऊ टू कॅल्क्युलेट, चलो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स क्यूब का डेरिवेटिव 3x2, वाय क्यूब का डेरिवेटिव 3y2 इन टू अगेन वाय का डी वाय बाय डी एक्स प्लस 4i इज इट इज. हिअर वी हॅव टू यूज अ प्रोडक्ट रूल. इथं आपल्याला प्रोडक्ट रूल वापरावं लागतं. एक्स क्यूब आणि वायमध्ये प्रोडक्ट आहे, म्हणून प्रोडक्ट रूल कसा असतो, फर्स्ट आय इज इट इज एक्स क्यूब डेरिवेटिव ऑफ सेकंड वायचा डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स प्लस सेकंड आय इज इट इज वाय डेरिवेटिव ऑफ फर्स्ट एक्स क्यूबचा डेरिवेटिव 3x2 इज इक्वल्स टू राईट साईड 0 आहे, 0चा डेरिवेटिव 0. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय सांगते आपल्याला, चार स्टेपमध्ये ब्रॅकेट आला तर काढून टाका, आता ब्रॅकेट रिमूव्ह करा. हा 3x2 प्लस 3y2 डी वाय बाय डी एक्स प्लस 4 मल्टीप्लाय करा, 4x3 डी वाय बाय डी एक्स प्लस 12x2 इज इक्वल्स टू 0. दुसरी स्टेप फॉलो केली आपण, डेरिवेटिव रिमूव्ह केला. आता तिसरी स्टेप काय फॉलो करायची, तिसरी स्टेप काय सांगते पहा. डी वाय बाय डी एक्सच्या टर्म लेफ्टला, बाकीच्या राईटला, इथं दोन टर्म आहेत डी वाय बाय डी एक्सच्या, यांना लेफ्टला ठेवू बाकीच्या राईटला, म्हणजे 3y2 डी वाय बाय डी एक्स प्लस 4x3 डी वाय बाय डी एक्स हे दोन टर्म डी वाय बाय डी एक्सच्या मायनस 12x2 मायनस 3x2 डी वाय बाय डी एक्स नसलेल्या दोन टर्म आहेत या, यांना राईट साईडला कन्वर्ट केलं. परत आता लेफ्टला डी वाय बाय डी एक्सची किंमत काढायची, म्हणून कॉमन काढा डी वाय बाय डी एक्स. जनरली डी वाय बाय डी एक्स कॉमन काढल्यानंतर शेवटी लिहायचं, डी वाय बाय डी एक्स कॉमन नंतर लिहिला, राहिला काय 3y2 प्लस 4x3
विच इज इक्वल्स टू, इथं पण कॉमन निघतो, काय कॉमन निघतो, मायनस 3x² कॉमन निघतो, हां 3x² कॉमन निघतो, राहिला काय पाह, इथं x² ह्या x² कॉमन काढला तर राहिला 4y-1. मग आता आपल्याला कशाची किंमत काढायची, डीवाय बाय, ॲक्च्युली वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डीवाय बाय डीएक्स, मग याला डिव्हिजनमध्ये घ्या, देअरफोर डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू 3x² - 3x² इन अ ब्रॅकेट 4y-1/3y² + 4x³ दॅट इज इक्वल्स टू -3x² इन अ ब्रॅकेट 4y-1 डिवाइड बाय 4x³ + 3y² दिस इज द कम्प्लीट आन्सर डीवाय बाय डीएक्स. चार स्टेपमध्ये आपण आन्सर काढू शकतो. कसं, डेरिवेटिव घ्या, ब्रॅकेट आलं तर ब्रॅकेट काढून टाका, तिसरी स्टेप डेरिवेटिवच्या टर्म लेफ्टला, नॉन डेरिवेटिवच्या टर्म राईटला, आणि डेरिवेटिवची टर्म कॉमन काढून डीवाय बाय डीएक्स इव्हॅल्युएट करा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम, वी शॅल डिस्कस द नेक्स्ट प्रॉब्लेम. x√x + x√y, हा y√y विच इज इक्वल्स टू a√a. आता याला थोडं सिम्प्लिफायमध्ये करू, x√x मीन्स x⁻¹2, y√y मीन्स y⁻¹2, रूट मीन्स 1/2, इट्स पॉवर इज 1/2, इज इक्वल्स टू a√a⁻¹2. Therefore, x, पाहता x चा पॉवर 1 + 1/2 मीन्स वी कॅन राईट 3/2, y⁻³² इक्वल्स टू a⁻³. इसको हमने इंडेक्स में इसलिए कन्वर्ट कर दिया, नहीं तो यहाँ पे हमें प्रोडक्ट रूल यूज़ करना पड़ता है. x√x में प्रोडक्ट रूल, y√में प्रोडक्ट रूल यूज़ करना पड़ता था, उसको अवॉइड करने के लिए हमने इसको पावर में देख लिया. अभी हम डिफरेंशिएट करते हैं, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. नाउ यू टेल मी व्हाट इज द डेरिवेटिव ऑफ x⁻³² 3/2 x⁻³² - 1 मीन्स पॉवर मल्टिपलमध्ये आणि पॉवर एकनं कमी, म्हणजे 3/2 - 1 म्हणजे 1/2. सेम y⁻³² डेरिवेटिव 3/2 y⁻² 1/2, हा झाला y⁻³² पुन्हा फक्त वायचा घ्या, वायचा ⁻² dy/dx. राईट साईडला कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा डेरिवेटिव 0. नेक्स्ट स्टेप काय सांगते पा, डेरिवेटिव घेतल्यानंतर ब्रॅकेट आला असेल तर ब्रॅकेट रिमूव्ह करा, इथं ब्रॅकेट कुठं नाही आला, मग डेरिवेटिवची टर्म लेफ्टला आणि नॉन डेरिवेटिवची टर्म राईटला, हिला राईटला घेऊन जावा, ही लेफ्टला ठेवा कारण डेरिवेटिवची टर्म आहे. 3/2 y⁻²(dy/dx), दिस इज द डेरिवेटिव टर्म, कीप इट ऑन लेफ्ट साईड, रिमेनिंग टर्म्स आर ऑन राईट साईड, 3/2 x⁻²(1/2). अभी dy/dx निकालने का है तो इसका रेसिप्रोकल ले लो, therefore dy/dx इक्वल्स टू, ये मल्टीप्लीकेशन का डिवीजन में ट्रांसफर करो इसको, -3/2 x⁻²(1/2) अपॉन 3/2 y⁻²(1/2). ओके, ये 3/2 कैंसल होता है, माइनस x⁻²(1/2) / y⁻²(1/2) मीन्स x/y⁻²(1/2) इसको हम ऐसा बोलते हैं √x/y. अशा पद्धतीनं हे झालं त्याचं सोल्युशन, हे झालं त्याचं आन्सर. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम, x√xy + y = यहाँ पे 1 है, = 1. अभी ये प्रॉब्लम सॉल्व करना है, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. अभी x का डेरिवेटिव 1 आता है, √xy है, अभी दोनों रूट में है, तो पहले रूट का ले लो, 1/2 √xy,
इनटू, अभी यहाँ पे हमें डेरिवेटिव लेना है, किसका लेना है, एक्स वाई का, खाली हमने रूट का लिए 1/2 रूट इनटू, अभी एक्स वाई का डेरिवेटिव लेना है, एक्स वाई का डेरिवेटिव प्रोडक्ट फॉर्म में ले लो, एक्स को यू कंसिडर करो, वाई को भी कंसिडर करो, मीन्स फर्स्ट आइज इट इज अगेन एक्स, डेरिवेटिव ऑफ सेकंड म्हणजे वाय चा डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स, प्लस सेकंड आइज इट इज म्हणजे वाय, डेरिवेटिव ऑफ फर्स्ट मीन्स एक्स चा डेरिवेटिव वन, हे आहे रूट एक्स वाय, रूट एक्स वायचा डेरिवेटिव एवढा आला पहा, कसा आला, अगोदर रूटचा 1/2 रूट एक्स वाय हा रूटचा झाला, पुन्हा एक्स वायला प्रोडक्ट रूलनुसार, कारण एक्स व्हेरिएबल आहे वाय व्हेरिएबल आहे, प्रोडक्ट रूल, प्लस इथं फक्त वायची टर्म आहे, वायचा डेरिवेटिव असतो डी वाय बाय डी एक्स, उजव्या बाजूला वन आहे, वनचा डेरिवेटिव झिरो, राईट साईडला वन आहे, वनचा डेरिवेटिव झिरो, ही झाली डेरिवेटिवची पूर्ण स्टेप. आता त्यानंतर दोन नंबरची काय सांगते कंडिशन, ब्रॅकेट आला असेल तर रिमूव्ह करा, ठीक आहे आपण ब्रॅकेट रिमूव्ह करू, वन प्लस एक्स डिवाइड बाय टू रूट एक्स वाय इन टू डी वाय बाय डी एक्स, प्लस परत या टर्मनं मध्ये मल्टीप्लाय करा, वाय डिवाइड बाय टू रूट एक्स वाय, प्लस हे ब्रॅकेट रिमूव्ह झाला, हा डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू झिरो, ही झाली सेकंड स्टेप, ब्रॅकेट आला तर ब्रॅकेट काढून टाकण्याची स्टेप झाली. आता थर्ड स्टेप काय सांगते पहा, जर डेरिवेटिवच्या डी वाय बाय डी एक्सच्या टर्म लेफ्टला ठेवायच्या आणि बाकीच्या राईटला घेऊन जायच्या, म्हणजेच एक्स डिवाइड बाय टू रूट एक्स वाय डी वाय बाय डी एक्स ही लेफ्टला, प्लस डी वाय बाय डी एक्स ही दोन टर्म लेफ्टला बाकीच्या राईटला, वाय डिवाइड बाय टू रूट एक्स वाय आणि प्लस वन हा सुद्धा डी वाय बाय डी एक्स नसलेली टर्म आहे त्याला वन घेतला, उजव्या बाजूला नेलं. आता लेफ्टला डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा, म्हणजे एक्स डिवाइड बाय टू रूट एक्स वाय प्लस वन ब्रॅकेट क्लोज डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू वाय डिवाइड बाय टू रूट एक्स वाय मायनस वन. परत आता इथं एलसीएम काढा, कारण एलसीएम काढल्याशिवाय याला राईट साईडला नेता येत नाही, एक्स प्लस टू रूट एक्स वाय डिवाइड बाय टू रूट एक्स वाय इन टू डी वाय बाय डी एक्स, इथं परत एलसीएम काढा, वाय मायनस टू रूट एक्स वाय डिवाइड बाय टू रूट एक्स वाय. आता फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, हे राईट साईड जसे असतं तसं, वाय मायनस टू रूट एक्स वाय डिवाइड बाय टू रूट एक्स वाय इन टू, आता ही जी टर्म आहे डी वाय बाय डी एक्स सोबत प्रोडक्टमध्ये असलेली टर्म राईट साईडला घ्या, टू रूट एक्स वाय डिवाइड बाय एक्स प्लस टू रूट एक्स वाय, इसमें से ये कैंसल होता है, सेम है, तो फाइनल आंसर आता है डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू वाय माइनस टू रूट एक्स वाय डिवाइड बाय एक्स प्लस टू रूट एक्स वाय. और इसी तरह से ये आंसर खत्म होता है, ये हो गया डी वाय बाय डी एक्स. हम सभी प्रॉब्लम में वही चार स्टेप यूज कर रहे हैं, क्या लेफ्ट टू राइट तक डेरिवेटिव लेना, दूसरी स्टेप अगर ब्रैकेट आता है तो उसको रिमूव करना, थर्ड स्टेप डेरिवेटिव की टर्म लेफ्ट को, नॉन डेरिवेटिव टर्म राइट को कलेक्ट करना, और फोर्थ स्टेप डी वाई बाई डी एक्स की वैल्यू निकालना. ठीक है, अभी हम आगे चलते हैं, नेक्स्ट प्रॉब्लम देखते हैं. देखो आपके किताब में क्या प्रॉब्लम्स है, बहुत सारे प्रॉब्लम्स हैं, अभी हम सब प्रॉब्लम्स का सोल्यूशन लेने वाले हैं. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वायर वाई प्लस एक्स वाई स्क्वायर प्लस वाई क्यूब इज इक्वल्स टू 81. चलो डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, अभी एक्स क्यूब का डेरिवेटिव
व्हाट इज द डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब? एक्स क्यूब का डेरिवेटिव 3x square. अभी इसको हम प्रोडक्ट रूल यूज करते हैं, एक्स स्क्वायर इंटू वाई है, दोनों वेरिएबल है, तो प्रोडक्ट रूल यूज करो. फर्स्ट आइज इट इज मीन्स एक्स स्क्वायर वाई का डेरिवेटिव डी वाई बाई डी एक्स, डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड आइज इट इज वाई, डेरिवेटिव ऑफ फर्स्ट एक्स स्क्वायर का डेरिवेटिव 2x प्लस अगेन वी हैव टू यूज द प्रोडक्ट रूल एक्स इंटू वाई स्क्वायर. फर्स्ट आइज इट इज एक्स, डेरिवेटिव ऑफ वाई स्क्वायर, वाई स्क्वायर का डेरिवेटिव 2y इंटू डी वाई बाई डी एक्स प्लस सेकेंड आइज इट इज वाई स्क्वायर, डेरिवेटिव ऑफ फर्स्ट एक्स का डेरिवेटिव 1 प्लस वाई क्यूब का डेरिवेटिव 3y square अगेन y का dy वाई बाई डी एक्स इज इक्वल्स टू 81 कॉन्स्टेंट है, उसका डेरिवेटिव 0 आता है. इस तरह से हमें यहाँ पे ये लेना है, यहाँ पे प्रोडक्ट रूल यूज कर दिए एक्स स्क्वायर वाई में और एक्स वाई स्क्वायर में प्रोडक्ट रूल यूज कर दिए, बाकी एक्स क्यूब का डेरिवेटिव 3x square, वाई क्यूब का डेरिवेटिव 3y square. ये पहली स्टेप हो गया. अभी दूसरी स्टेप क्या करना होता है हमें, हाँ कहाँ पे ये रुई कर वाई निगेटिव आए, वेर इज वाई निगेटिव? ओके, अगले प्रॉब्लम में कहाँ पे वाई निगेटिव आए, तो बराबर है, आप देख लीजिए ये बराबर है, घर में सॉल्व कीजिए, एक बार फिर वीडियो देख लीजिए. ओके, अभी दूसरी स्टेप इतना कराएगी अपने, दूसरी स्टेप काय कराएगी, ब्रैकेट आले तर काढून टाका, म्हणजे 3x square प्लस x square इंटू डी वाई बाय डी एक्स प्लस 2xy प्लस 2xy डी वाई बाय डी एक्स प्लस y square प्लस 3y square डी वाई बाय डी एक्स इक्वल्स टू 0. म्हणजे आपण दुसरी स्टेप फॉलो केली. कोणती दुसरी स्टेप फॉलो केली? डेरिवेटिवचे नाम जिथं ब्रॅकेट आले होते ते काढून टाकले. आता तिसरी स्टेप, डेरिवेटिवच्या टर्म लेफ्टला, नॉन डेरिवेटिवच्या टर्म राईटला. किती आहेत पहा, डेरिवेटिवच्या टर्म इथं 3 टर्म आहेत. देअर आर 3 टर्म्स ऑफ डिफरन्स डी वाय बाय डी एक्स. कलेक्ट दॅट टर्म ऑन लेफ्ट साईड, रिमेनिंग टर्म्स ऑन राईट साईड. एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस 2xy डी वाय बाय डी एक्स प्लस 3y square डी वाय बाय डी एक्स. या 3 टर्म डेरिवेटिवच्या लेफ्टला, बाकीच्या राईटला 3x square, दिस इज 1, दिस इज सेकंड, प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर, दिस इज अ थर्ड टर्म वाय स्क्वेअर. अभी डी वाय बाय डी एक्स को लेफ्ट साइड से कॉमन निकालो तो क्या रहता है, एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स कॉमन प्लस 2xy प्लस 3y square इंटू डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू राइट साइड का टर्म आइज इट इज 3x square प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे आता फायनल आन्सर येतं, हे डिव्हिजन मल्टिप्लिकेशनची डी वाय बाय डी एक्समध्ये टर्म असलेली डिव्हिजनमध्ये घ्या. देअरफॉर फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 3x square प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर अपॉन 2xy. बरोबर आहे? हां, या टर्म पहा, इथं साईन चेंज करायच्या राहिल्या. जे 3x square टर्म होती राईट साईडला आली मायनस, पुन्हा 2xy टर्म होती ती मायनस, आणि वाय स्क्वेअरची प्लस होती राईट साईडला मायनस, म्हणून इथं आपण मायनस कॉमन काढू. मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y square अशा पद्धतीनं हा इथं संपतो. परत एकदा पहा, परत एकदा हा प्रॉब्लेम चेक करा. लेफ्ट टू राईट डेरिवेटिव घ्या, x³ x² हा आला, x³चा डेरिवेटिव 3x² पुन्हा x² yला प्रोडक्ट रूल यूज करा. फर्स्ट आइज इट इज x² वायचा डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स प्लस सेकंड आइज इट इज वाय डेरिवेटिव ऑफ फर्स्ट x² डेरिवेटिव 2x प्लस पुन्हा आता x² yला प्रोडक्ट रूल यूज करा. फर्स्ट आइज इट इज x² डेरिवेटिव 2y डिवाइड बाय डी एक्स प्लस y² आइज इट इज पुन्हा x डेरिवेटिव 1
पुन्हा वाय क्यूबचा डेरिवेटिव 3y² dy/dx ही पहिली स्टेप झाली डेरिवेटिव घेणे. दुसरी स्टेप ब्रॅकेट आले तर रिमूव्ह करा, हे ब्रॅकेट काढून टाका. म्हणजे काय येतं पाहि इथं 3x² + x² dy/dx + 2xy + 2xy dy/dx + 2xy dy/dx हे 2xy dy/dx + y² + 3y² dy/dx. आता तिसरी स्टेप काय सांगते, डेरिवेटिवच्या टर्म लेफ्टला, नॉन डेरिवेटिवच्या टर्म राईटला. डेरिवेटिवच्या तीन टर्म आहेत, त्या तीन टर्म लेफ्टला ठेवा, बाकीच्या राईटला. मग 3x² हा पॉझिटिव्ह होता राईटला गेल्यानंतर -3x², 2xy पॉझिटिव्ह होता राईट साईडला गेल्यानंतर -2xy, आणि y² पॉझिटिव्ह होता राईट साईडला गेल्यानंतर -y² मग या तिन्ही टर्म मायनस आहेत म्हणून राईट साईडला मायनस कॉमन काढा, आणि लेफ्ट साईडला कॉमन काय निघतो dy/dx. लेफ्ट साईडला dy/dx कॉमन काढा, राईट साईडला मायनस कॉमन काढा, आणि हे मल्टिप्लिकेशनच्या इकडं डिव्हिजनमध्ये घेऊन जावा. म्हणजे फायनल आन्सर येतं -3x² + 2xy ही जशी असतं तसं +y² / ही टर्म x² + 2xy + 3y² आणि धिस इज द फायनल आन्सर, दॅट इज dy/dx. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. तर आता आपण हे प्रॉब्लेम्स इथं सॉल्व केले, आता याला कंटिन्यू 2-3 दिवस हे इम्प्लिसिट फंक्शनची मेथड यूज करायचे. तर आपण काय काय केलं परत एकदा मी तुम्हाला रिवाईज करतो. आज आपल्याला दोन टाईपचे प्रॉब्लेम्स पाहिजेत. इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह नवीन पद्धत आपण सुरू केली यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये. आत्तापर्यंत आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा सेक्शन पाहिला, त्याच्या अगोदर इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शनचा सेक्शन पाहिला, त्यानंतर आता इम्प्लिसिट फंक्शनचा पाहिजे. इम्प्लिसिट फंक्शन आणि एक्सप्लिसिट फंक्शनमध्ये फरक काय, जर ज्यामध्ये एक्स आणि वायच्या टर्म सेपरेट लिहिता येतात, एक्स आणि वाय टर्म डाव्या बाजूलाही वाय असतो उजव्या बाजूलाही एक्स असतो, कम्प्लिटली सेपरेट असतात, त्यांना एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतात. असे आत्तापर्यंत प्रॉब्लेम सोडवले. पण जिथं एक्स आणि वाय मिक्स असतो, असं डाव्या बाजूला एक्स वायच्या टर्म उजव्या बाजूला एक्स वायच्या टर्म असतात, त्यांना सेपरेट करता येत नाही, अशा फंक्शनला इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचं. उदाहरणात बरेच आहेत, x² + cos(xy + y²) = 0. इथं एक्स वायचे मिक्स आहे, एका साईडला वाय आणि दुसऱ्या साईडला एक्स आला तर त्याला एक्सप्लिसिट म्हणायचं, एक्स वाय मिक्स आले की इम्प्लिसिट म्हणा. मग इम्प्लिसिट फंक्शनचे आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथून पाहिजेत. तर या चार स्टेपनं सोडवायचे, स्टेप्स फॉर फाइंडिंग द डेरिवेटिव ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. पहिली स्टेप काय, डावीकडनं उजवीकडं डिफरन्शिएट फ्रॉम लेफ्ट टू राईट, वायचा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. सेकंड स्टेप, रिमूव्ह ब्रॅकेट इफ एक्झिस्ट, जर ब्रॅकेट कुठं आला तर काढून टाका. थर्ड स्टेप, कलेक्ट द टर्म्स ऑफ dy/dx. dy/dx सर्व टर्म लेफ्ट साईडला कलेक्ट करा, बाकीच्या राईट साईडला कलेक्ट करा, आणि कॉमन काढून dy/dx ची व्हॅल्यू व्हॅल्यूट करा. या चार स्टेपमध्ये कुठलाही इम्प्लिसिट फंक्शन आपण सॉल्व करू शकतो. मग त्याचे हे वेगळे प्रॉब्लेम आहेत, √x + √y = √a, मिक्स आहे एक्स वायचा फॉर्म. मग या चार स्टेपमध्ये आन्सर काढला. दुसरा, x³ + y³ + 4xy, याच्या चार स्टेपमध्ये परत असं आन्सर काढला. इथं x³ = 3x² y³ = 3y², पुन्हा वायचा घ्यावा लागतं dy/dx + 4. x³y हे गुणाकारात आहेत, एक्स व्हेरिएबल आहे वाय व्हेरिएबल आहे, म्हणून प्रोडक्ट रूल वापरा. x³ला u समजा, वायला व्ही समजा, फर्स्ट आयज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड आयज इट इज डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. पुन्हा ब्रॅकेट रिमूव्ह करून डेरिवेटिव काढला, पुन्हा तोच प्रॉब्लेम तसंच आहे, अगोदर इंडेक्स फॉर्ममध्ये घेतला याला आणि मग डेरिवेटिव कॅल्क्युलेट केला. हे सुद्धा सेम तसाच आहे, हा सुद्धा प्रॉब्लेम तसाच आहे, फक्त व्हरायटी वेगवेगळे. तर या ठिकाणी असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही आता सर्वच्या सर्व सॉल्व करा. या टाईपचे आता आपल्याला 2-3 दिवस प्रॉब्लेम कंटिन्युअस घ्यायचे. हा सुद्धा सेक्शन मोठा आहे, महत्त्वाचा सेक्शन आहे. अगर आपको कुछ डिफिकल्टी आती है, आपको कुछ नहीं समझ आता है, तो आप इस वीडियो को रिव्यू करके देख सकते हैं. पूरा इम्प्लिसिट फंक्शन एक्सप्लिसिट फंक्शन का कैलकुलेशन करते हैं. जो बच्चे लाइव में एब्सेंट रहते हैं वो बाद में फिर इस वीडियो को जब वो स्टोर होता है तो उसको आप फिर से देख सकते हैं. लेकिन इसका फ़ायदा सब बच्चे लेना, यही आपको मैं यहाँ पे प्रार्थना करता हूँ. आपका यहाँ पे कंटिन्यूस बने रहने के कारण आपका शुक्रिया अदा करता हूँ. धन्यवाद.
आपल्याला माझा नमस्कार, गुड बाय.